बसावा कल्याण टाइम्स से आपका स्वागत है। ओम प्रकाश जाधव महाराष्ट्र गवर्नमेंट में स्टेट बैकवर्ड कमीशन के मेंबर बनने पर बसावा कल्याण सिटी के जीजा माता स्कूल में सम्मान प्रोग्राम रखा गया। ओम प्रकाश जाधव का जीजा माता स्कूल की ओर से स्वागत और सम्मान किया, साथ ही साथ दिलीप शिंदे को डॉक्टरेट मिलने पर इनका भी सम्मान किया। इस मौके पर संजीव कुमार वाडेकर ने भी ओम प्रकाश जाधव और दिलीप शिंदे का सम्मान किया। इस मौके पर संजीव कुमार वाडेकर, सतीश मोड़े, दिलीप शिंदे, डॉक्टर सदानंद पाटिल, नरसिंह रेड्डी गदलेगांव, सदानंद ब्रादर, महादेव हुसूरे, राजू भोसले के अलावा स्कूल के टीचर्स, स्टूडेंट और मराठा कम्युनिटी के लोग मौजूद रहे। दिस वीडियो इज प्रेजेंटेड बाय ASM सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गुलबर्गा। नॉलेज पार्क द क्रिएटिव स्कूल, स्कूल फॉर क्वालिटी एंड इनोवेटिव एजुकेशन। जूप कैफे एंड लस्सी टाउन अपोजिट मसाला बे मेन रोड बसवा कल्याण। अगोदर आमचे वाडेकर साहेबांनी जस्टिस गायकवाड कमिशन च्या दरम्यान मी सांख्यिकी तज्ञ असताना आपल्या भूमिपुत्रांना इतकं मोठं काम केलं, म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सत्कार आणि शाबासकी मला वाडेकर साहेब त्यावेळी दिले। कदाचित तीच प्रेरणा, तीच एनर्जी मला कामी येऊन आज परत माझ्या शुक्र कमिटीवर माझी नेमणूक झाली। याचही परत एकदा मला आणखीन काहीतरी संधी मिळणारच आहे साहेब, आज तुमचं सत्कार ठेवलेलं आहे आणि अशा संधी मिळत जाव, माझ्यातून चांगलं चांगलं काम हो हीच ईश्वर चरणी आणि आपल्या समोर मी प्रार्थना करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या समाजापुरते मर्यादित नव्हते, कुठल्या धर्मापुरते मर्यादित नव्हते, ते या भारत देशाचे रत्न आहेत आणि त्यांनी केलेले एक दोन कामाचे उदाहरण आता मगाशी बोलले बोलताना की डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव मुळे साहेबांनी घेतलं, सतीश मुळे साहेबांनी। मुळे साहेब मी अमरावतीला होतो 99 प्रचंड गारा अभ्यास आहे माझा तिथला। ज्यावेळेस संविधान लिहित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सतीशसाहेब बोलले मगाशी पंजाबराव देशमुख त्यांचे मित्र होते, म्हणून बाबासाहेब संविधान लिहिताना सर्वात आधी एवढी त्यांचं विजन होतं, एवढी त्यांची दूरदृष्टी होती, तर त्यांनी संविधान लिहिताना आधी सर्वात आधी आदर बॅकवर्डचा विचार त्यांनी केलेला आहे। 340 कलम जर बघितला आपण तर त्यांनी सर्वात आधी इतर मागासवर्गीयांचं केलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी 341-42 SC-ST घेतलेलं आहे। तर मला सांगायचं एवढंच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान लिहित होते तर संविधान लिहिताना डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांना विचारले, सतीसाहेब अरे बाबा माझ्या समाजासाठी काय केलंय का? बाबासाहेब काहीच बोलले नाहीत। बाबासाहेब तो जो मसुदा होता घटनेचा सरळ त्यांच्या टेबलावर ठेवला आणि बाबासाहेब उठून बाहेर गेले आणि हे बघ वाचून मी। जसं बाबासाहेब परत आले तर पंजाबराव देशमुख गळोगळ रडायला लागले, सिंधुसाहेब अरे मी न सांगता, मी न विचार करता माझ्या समाजाचा तो आधीच उल्लेख केलाय, तर एवढे बाबासाहेब एवढे प्रचंड विचारवादी, एवढे प्रचंड आमच्या भारत देशाचं ते रत्न आहे। आणि हेही सांगतोय मी, आजचे जे दलित बांधव आहेत ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून जीप समोर येतात, ते तुम्हा आम्हा बहुजनांचे सारथी आहेत बांधव, तुम्हाला लक्षात ठेवा। आज कोणी पुढे येत नाही रस्त्यावर, एवढा आज भारत देशामध्ये कायद्याची तुळणी चालली आहे, पण आज बी जर कोणी पुढे रस्त्यावर जर येत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आज दलित समाज पुढे येतो, तर मी असं म्हणेन की ते आपल्या सर्व बहुजनांचे सारथी आहेत। ते जिजामाताबद्दल आता मगाशी बोलले आमचंच स्टुडंट आहे म्हणून, तर या शाळेबद्दल बोललं पाहिजे। तर एमजी मुळे साहेबांनी ही शाळा बघा काय उद्देशाने काढली असेल, त्यांनी ते काय त्यांचे विचार असेल त्या काळात, म्हणजे त्यांची विजन, त्यांची दूरदृष्टी, म्हणजे त्यांनी अशी किती झाडं लावलेली आहेत असे औषधी वनस्पतीचे। आणि मी थोडंसं मुळे साहेब माझ्याही थोडंसं लक्षात आलं होतं की हा ओमप्रकाश जाधव हा रामबाण औषध आहे, औषधाचे अनेक झाडं लावले असतील मुळे साहेबांनी, पण माझ्या लक्षात एक आलं होतं की हा ओमप्रकाश जाधव एक रामबाण औषध आहे आणि त्याला खतपाणी आपण घातलं पाहिजे। आणि मला जेवढं शक्य झालं तेवढं मी सुद्धा त्या पाणी घालायचं काम केलेलं आहे। मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं, फार मोठा इतिहास आहे, फार मोठा मराठा समाज जरी पैशाने कमी असेल
पण मराठा समाज हा खूप दिलदार आहे, खूप मोठा माणूस आहे. त्याचे एक दोनच उदाहरण सांगतो मी. माझ्यावरही संकट आलं होतं. आता ज्यावेळेस मी आमदारकी लढवली, मी वस्तुस्थिती सांगतोय, मी बाकी तुम्हाला कुठलं काही सांगत नाही. तर निवडणूक लढवल्यानंतर किमान 10-20 फॅमिलीचे मला फोन आले होते, साहेब चिंता नका करू तुम्ही. आणि ते पूर्ण मराठा फॅमिली होते साहेब, पूर्ण मराठा फॅमिली होते. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, मी आता मगाशी सांगितलं 4 जानेवारीला त्यांनी एक GR काढला आहे मुख्यमंत्री सहायता निधीचा. तर त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 865 गावातील सर्व मराठी भाषिकांना त्यांनी सहायता दिलेली आहे. तो जर संकुचित बुद्धीचा असता तर केवळ मराठ्यांना दिला असता का माधुर सर? सगळ्यांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोळी, माळी, धनगर, साळी, जो कोणी मराठी बोलेल. कारण एवढा असा हा दिलदार असा हा मराठा समाज आहे. तर मला या सर्वांच्या माध्यमातून, आता खरं सांगतो मी, माधुराव आसुरे असतील, आमचे मालक ज्ञानेश्वर मुळेसाहेब असतील, तुम्ही सगळ्यांना इथल्या पुढं करा. मी अधिकारी वर्गातही काम केलं आहे, राजकारणातही काम केलं आहे. कुठे अधिकार आहेत म्हणायचं मला माहिती आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून आपले मार्गदर्शक MG मुळेसाहेबांचा प्रचंड अभ्यास आहे, त्यांना पुढं करून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्या की बाबा आम्हाला तुम्ही तिकडं जसं देतायत तसं आम्हाला तुमच्यातूनच द्या. आता ते अलर्ट देत आहेत हो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एवढे दिलदार आहेत, ते त्यांच्यातूनच आता आहेत. व सगळे सोयरे म्हटलेत का नाही? सगळे सोयरे आहेत. तर त्यांच्या इथंच आणि त्यांना काय फार मोठं एक गोंधळभर टाकलं तर आपला सीमावरती भाग भरून निघतो. त्याच्यामुळं आता आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जर त्यांना निवेदन दिलं, त्यांचा पाठपुरावा जर केला, तर मराठा समाजाला नक्कीच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री न्याय देतील अशी मला आशा आहे. जय हिंद, जय कर्नाटक. जो सदस्य बन गए ओमप्रकाश यादव, ये हमारे स्कूल के विद्यार्थी हैं, हमारे वहाँ के भूमि पुत्र हैं, तो इसलिए हमको गर्व है. बहुत हम महसूस करते हैं कि वो उनके हाथ से इतनी बड़ी सेवा हो रही है. तो इसलिए आज का हम उनके सम्मान में, ऐसा कि उनका अलग प्रोग्राम नहीं था, उनके पिताजी को मिलने को आ रहे थे, उन्हें बीमार हैं, तो यह समझे कि अच्छा मौका है, चलो उनका सम्मान करेंगे, इसलिए ये सम्मान किए. तो वही जो सीमा भाग में जो जितने हमारे हैं, हम पहले महाराष्ट्री थे, हम निज़ाम सरकार में थे, वही जो 8 जो डिस्ट्रिक्ट हैं मराठवाड़ा में, हमारे के 5 डिस्ट्रिक्ट हम निज़ाम पीरियड में थे. उनकी मांग यही थी कि निज़ाम पीरियड में हमको कुछ भी रिजर्वेशन था वो हमको मिलना चाहिए, वहाँ से वो स्टार्ट हो गया. अगर आप उनको अब मिला है तो हमको ही मिलना चाहिए, ऐसी इसके पीछे की मंशा है. बाबा साहब हमेशा कहते थे एजुकेशन इज मिल्क ऑफ टाइगर. एजुकेशन को उन्होंने मिल्क ऑफ टाइगर कहते थे. आज वो बात आज सच हो गई. इसी कॉलेज स्कूल का विद्यार्थी आज महाराष्ट्र सरकार में बैकवर्ड कमीशन के एक मेंबर के रूप में काम कर रहे. ये बाबा साहब का जो स्वप्न ये था, कथन आज वो पूरा हो गया. उसी तरह इसी कॉलेज में स्कूल में पढ़कर हमारे रामतीर्थ के का एक विद्यार्थी बाड़ो पी यादव ने जज बनकर सामने आया, नियुक्त हो गए. ये जीजामाता शिक्षण केंद्र को जाता है. इस मौके पर मैं हमारे ओम प्रकाश यादव जी को मैं तहे दिल से धन्यवाद देता हूं और आभार और अभिनंदन व्यक्त करता हूं. उसी तरह मैं तमाम मराठा समाज लोगों से मैं विनती करता हूं, जिस तरह महाराष्ट्र में रिजर्वेशन के लिए लड़ाई लड़ी, उसी तरह कर्नाटक में आपको रिजर्वेशन होना है तो एक मराठा लाख मराठा होकर लड़ाई करेंगे तो यकीनन कर्नाटक में भी आपको रिजर्वेशन मिलेगी. इस मौके पर मैं तमाम कर्नाटक मराठा समाज को भी मैं आह्वान देता हूँ कि आप मांग करो. बाबा साहब का एक ही था, जब तक आप मांगेंगे नहीं मिलेगा नहीं. इसलिए इस मौके पर फिर एक बार मैं हमारे ओम प्रकाश यादव जी को मैं तहे दिल से बसों कल्याण तमाम जनता की ओर से मैं उनको आभार और अभिनंदन. थैंक यू सर.